नमस्कार, मी अमित मुंडिक, मराठी नावच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. आता बातमी पाहून नांदेडवरून. नांदेड येथील मेट्रोपोलिस लॅबचे जिल्ह्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आलं. त्याप्रसंगी आमदार मोहन अण्णा हंबर्डे, महापौर जयश्रीताई पावडे, अन्य डॉक्टर उपस्थित होते. 1500 स्क्वेअर फूट इतक्या जागेमध्ये भरण्यात आलेली ही लॅब अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त आहे. तसेच भारतामध्ये ही कल्याण अग्रगण्य म्हणून ओळखली जाते. भारतात या लॅबच्या 125 पेक्षा जास्त तर महाराष्ट्रामध्ये 15 अधिक शाखा आहेत. मराठवाड्यातील ही तिसरी शाखा असून याआधी लातूर आणि एका अन्य जिल्ह्यामध्ये मेट्रोपोलिसने ही लॅब उघडली आहे. नांदेड शहरातील कलामंदिर परिसरात सुरू झालेल्या या लॅबमध्ये रक्त, लघवी आणि RT-PCR चाचणीसह सामान्य व सुपर स्पेशालिस्ट तपासण्या केल्या जातात. या लॅबची जबाबदारी किशोर कोनाळे, डॉक्टर संजय इंगळे पॅथॉलॉजिस्ट, डॉक्टर रेश्मा वट्टमवार, जनरल मॅनेजर राहुल कवानकर व उदय आवळे यांनीही सांभाळली आहे. तसेच नांदेडकरांनी एकदा नक्की भेट द्यावी असे आवाहनही पत्रकारांशी बोलताना राहुल कवानकर यांनी केलं आहे. नांदेडहून किरण कांबळे, मराठी नऊ. धन्यवाद सर. सर, मी नांदेडला असतो. मी नांदेड किशोर कोणाळे सर, माझं नाव. क्वालिटीशी रिलेटेड आहे त्या सगळ्या गोष्टी पण मेंटेन केल्या जातात. इवन प्रत्येक ह्याचं टेम्परेचर वगैरे सुद्धा आपण मेंटेन करतो. फ्रीजचं, इन्क्युबेटरचं मी राहुल कवानकर, मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेड या कंपनीचं जनरल मॅनेजर. मी महाराष्ट्राचा हेड आहे. तर आज मी सांगू इच्छितो की मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेड ही जागतिक मानांकित कंपनी आज नांदेडकरांच्या सेवेत रुजू झाली आहे. आज आमची लॅब मराठवाड्यातली तिसरी लॅब आहे. पहिली लॅब औरंगाबादला आहे, दुसरी लॅब लातूरला आणि तिसरी नांदेडला. ही आज नांदेडकरांच्या सेवेत रुजू होत आहे. पॅथॉलॉजी लॅब्स या बऱ्याचशा आहेत, पण याच्यामध्ये डिफरेन्शिएटर कसा आहे मेट्रोपोलिस म्हणजे बाकीच्या लॅबपेक्षा कसं वेगळं आहे, तर उच्च तंत्रज्ञान आणि क्वालिटी कंट्रोल हे आमचं ब्रीदवाक्य आहे. त्यामुळं आज जे इथं प्रोसेस होणारे सॅम्पल्स आहेत, हे पूर्ण प्रोसेस होणारे सॅम्पल्स उच्च तंत्रज्ञानाने आणि इथला जो स्टाफ आहे तो स्टाफ कॉम्पिटंट आहे. त्यांची दर 3 महिन्याला एक कॉम्पिटन्सी टेस्ट केली जाते आणि त्याच्यानंतरच ते टेस्टमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतरच ती पुढे प्रोसिड करू शकतात. तर त्याप्रमाणे त्यांना क्वालिटी कंट्रोलमध्ये या सगळ्या गोष्टी फॉलो करूनच NABL आणि कॅप ॲक्रेडिशन्स हे या इंडस्ट्रीचे मोठे नामांकित आहेत. जे नामांकन्स आहेत, या नामांकन्सच्या गाईडलाईन्स सगळ्या फॉलो केल्या जातात. आणि दुसरं सांगायचा उद्देश म्हणजे की जे लॅब आमची ग्लोबल रेफरन्स लॅब जी मुंबईमध्ये आहे, जी 60,000 स्क्वेअर फीटमध्ये आहे, ती NABL आणि कॅप ॲक्रेडिशन्स आहे. त्याचे सॅम्पल्स प्रोसेस केल्यानंतर त्या उच्च तंत्रज्ञान मशीनवर इथं पाठवले जातात आणि तिथल्या मशीन्स या सेम आहेत. तर इथली क्वालिटी कंट्रोल व्यवस्थित चालू आहे की नाही ते तपासले जातं. तर त्या दृष्टिकोनातून मी सांगू इच्छितो की आजपासून नांदेडकरांना उच्च तंत्रज्ञानाने आणि गुणवत्ताधारक रिपोर्ट पेशंटला मिळणार आहे. तो साहजिकच, जर गुणवत्ताधारक रिपोर्ट पेशंटला मिळाला तर पेशंटचं निदान व्यवस्थित होईल आणि याचा फायदा डॉक्टरांना प्लस पेशंटला होईल. तर आजपासून मी नांदेडकरांना हार्दिक शुभेच्छा देतो. या जागतिक तंत्रज्ञानाने अव्वल असलेल्या लॅबचा उपभोग घ्यावा.